मॅम, तुमचं कोणत्या बँकेत सिलेक्शन झालंय? माझं बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आहे. त्यानंतर यापूर्वी आय डी बी आय एक्झिक्युटिव्ह म्हणून सिलेक्शन झालं आहे. त्याचबरोबर कृषी सेवक हेही सिलेक्शन झालं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. थँक्यू सो मच. सर, तुमच्या मुलीला हे यश मिळालं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटणार मॅडम, एक वडील म्हणून आणि कुटुंबातला एक मुलगी इतक्या उच्च 3-3 परीक्षा पास होते, तिची जिद्द, मेहनत, कठोर परिश्रम करायची जी तिची शक्ती क्षमता आहे, तिनं पूर्ण क्षमतेनं ते काम केलं. खूप असं भरून येत आहे आणि खूप प्राऊड फील होत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे मुलांइतकंच आई वडिलांची पेशन्सची टेस्ट असते. मग तुम्ही पेशन्स राहून तुमच्या मुलीला कसं प्रोत्साहित केलं? नक्की नक्कीच. आता एक प्रसंग आठवतो, मागच्या वर्षी ती पहिल्यांदा तिनं 1-2 एक्झाम केल्या आणि ती वेटिंगमध्ये होती आणि तिला खूप असं अपेक्षा वाटत होती आणि ती खूप त्यानंतर ज्यावेळेला तिचा नंबर आला नाही तर तिला खूप डिप्रेशन वाटायला लागलं आणि एका रात्री तिनं मला फोन केला. त्यावेळेला ती रडूनच माझ्याशी तिने सुरुवात केली. त्यावेळेला तिला मी खूप धीर दिला आणि सांगितलं की बेटा, एका अपयशी यशाची पहिली पायरी असते आणि एवढ्या तेवढ्या अपयशाने तू खचून न जाता, यापुढे तू नक्की प्रयत्न कर आणि नाही झालं तर त्याच्याबद्दलही काही खंत बाळगायचं कारण नाही, आपण प्लॅन बी पण तयार ठेवूया. आणि याप्रमाणे तिला खूप असं प्रोत्साहन दिलं, तिला खूप आधार, मानसिक असा आधार वाटला. त्यानंतर तिनं जोमाने अभ्यास केला की अगदी तिनं 3-3 हॅट्रिक केल्या. मग मॅम, तुमची मुलगी आधीपासूनच अभ्यास होती का आता कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असताना झाली? तसं म्हणायचं तर मुलगी आहे ती आणि ती कठोर परिश्रम करणारी आहे. ती पहिल्यापासूनच हुशार होती. अगदी 10वीलासुद्धा ती बोर्डात म्हणजे टक्केवारी तिची छान होती. संस्कृतमध्ये ती पहिली आलेली होती महाराष्ट्रामध्ये. आणि 12वीलासुद्धा तिने छान मार्क्स मिळवले. म्हणजे ती जिद्दी, मेहनती, कष्ट करणारी आणि एक ध्येय पुढे ठेवून तिने मनामध्ये ते ठेवलं आणि ते पूर्ण केलं, याचा मला आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो. आणि त्याचबरोबर एक कोणतंही काम करण्यासाठी एक दृष्टी आवश्यक असते, एक दिशा आवश्यक असते, तर ती दिशा तिला इथं आल्यानंतर शुभम सरांच्या क्लासमधून मिळाली असं मला वाटतं. मॅम, ह्या प्रवासात यशाच्या आधी थोडं अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं आणि मुलं जेव्हा अपयशी होतात तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त गरज म्हणजे त्यांच्या आई वडिलांची असते. मग त्यावेळेला तुम्ही कसं सपोर्ट करतात? बरोबर, आपण म्हणत असतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खरं तर ते स्टेप्स आहेत की अपयशातूनच आपल्याला पुढे जाता येतं. म्हणजे ती हळूहळू हळू वाढत चालतं आहे. आपलं ज्ञान किती वाढतं आहे किंवा आपल्याला कुठे कुठल्या गोष्टींमध्ये आपण मागे पडतो आहे तर ते सुधारण्याची ती संधी असते. आणि खरोखर ज्यावेळेस तिला असं वाटायला लागलं की मी थोडंसं काहीतरी होत आहे, माझ्याकडनं काहीतरी चूक होते, तर त्यासाठी आम्ही पालक म्हणून तिच्या पप्पांनी आणि मी सुद्धा तिला सपोर्ट केला. तिला असं जाणवू दिलं नाही. आपण म्हणतो पियर प्रेशर किंवा इतरांचं, माझ्या मैत्रिणीचं काम झालं आहे आणि माझं का नाही होते, मी कुठं कमी पडते, तर तिला सांगितलं. तिच्या पप्पांनी तिला खूप समजावून सांगितलं की आहे, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, फक्त तू अजून थोडं इम्प्रूव्ह कर. आणि तिला आम्ही असं सपोर्ट केलं. तुम्ही दुसऱ्या पालकांना काय सल्ला देणार? मॅडम, खरं तर अभ्यास जो तो ज्याच्या त्याच्या परीने करत असतो, परंतु शुभम सरांच्या अकॅडमीचं एक फलित असं म्हणता येईल की ती निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला जाण्यासाठी खूप असा अनुभवी स्टाफ आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे या SS अकॅडमीचं, नक्कीच मी शतशः असं ऋण व्यक्त करीन. आणि त्यांचं जे दृष्टिकोन आहे येत्या स्पर्धेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कसं त्यांनी मार्गदर्शन करायचं या बाबतीत नक्कीच सखोल असं ज्ञान आणि तो टाइम टेबल जे आहे तर त्यांनी त्या ही दिशा मात्र आम्हाला नक्कीच त्यांच्यामुळेच मिळाली आणि आमच्या दिदीला त्यांच्यामुळेच हे यश प्राप्त होऊ शकलं. जरी तिचा अभ्यास होता तरी पण एक दिशा देण्याचं काम आणि त्यांना निश्चित असं त्या परीक्षेच्या दृष्टीने ध्येय साधण्याच्यासाठी खूप मोलाचं असं वाटा शुभम सरांच्या अकॅडमीचा आहे. मॅम, तुम्ही SSA बद्दल काय सांगणार? SSA बद्दल सांगायला गेलं तर शुभम सरांबद्दल सांगायचं म्हणजे थोडक्यात सांगणं होणार नाही.
त्यांनी जे जे काही त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे त्याचबरोबर त्यांनी जे जे आपल्याला टास्क दिलेले असतात ते जरी आपण कम्प्लीट केले तरी आपले टार्गेट्स कम्प्लीट होतात आणि आपल्याला एक्झामला खूप जास्त मदत होते. त्यांचं मार्गदर्शन असणं हे जास्त खूप जास्त गरजेचं होतं, कारण आपण जेव्हा एकट्या अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला समजत नाही की आपण योग्य दिशेने चाललो आहे की नाही. त्यांच्याकडून जर आपण ॲनालिसिस केलं किंवा त्यांचं थोडंफारही मार्गदर्शन घेतलं तरी आपल्याला आपल्याच अभ्यासात एक्झाम्स मार्क्समध्ये भरपूर आपल्याला फरक जाणवतो. त्याचबरोबर फातिमा मॅम झाल्या आणि यश सर झाले यांनीसुद्धा खूप जास्त चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं. मी जरी ऑनलाईन बॅचला होते तरी मला कधी असं जाणवलं नाही की मी कुठेतरी त्यांच्याशी फिजिकली समोर नाही आहे किंवा त्या ऑफलाईनमध्ये नाही आहे. ते सतत माझ्यासोबत होते असं मला वाटायचं आणि त्याचबरोबर त्यांचं मी खूप आभार मानेन. मी त्यांना आज पहिल्यांदाच भेटले त्यामुळे मला खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटून.